एकदा बोलतो. एक साधं एक आपण ठाणे जिल्हा म्हणून घेतला, ठाणे जिल्हा, या एका ठाणे जिल्ह्यामध्ये जगाच्या पाठीवर तुम्हाला असा जिल्हा मिळणार नाही, या देशात तर नाहीच नाही. साधारणपणे आपण एक बघूया की एक ग्रामपंचायत असते, ग्रामपंचायतीची अजून काय होते पुढे, काय होते ग्रामपंचायतीचं पुढे, नगरपंचायत, जिल्हा परिषद, नगरपालिका, मग महानगरपालिका. ह्या ज्या स्टेप्स आहेत ह्या कशात ठरतात, या लोकसंख्येतनं ठरतात. जशी जशी लोकसंख्या वाढायला लागते तशी ती काय ग्रामपंचायतीची काय काय अजून काहीतरी जिल्हा परिषद होते, जिल्हा परिषद अजून काहीतरी नगरपालिका होते, नगरपालिका. आज मुंबई महानगरपालिका, मुंबई शहरामध्ये महानगरपालिका किती, एक. पुणे शहरामध्ये महानगरपालिका, जिल्ह्यामध्ये, जिल्ह्यात महानगरपालिका किती, दोन. सर्व जिल्ह्यांमध्ये जर समजा तुम्ही महानगरपालिका काढल्या महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या, तर एक किंवा दोन. ठाणे हा एकमेव जिल्हा आहे जिल्ह्यात 8 महानगरपालिका आहेत. तीस टाळी एकदा आपण गालावर वाजून घेऊ. 8 महानगरपालिका. ठाणे जिल्ह्यातल्या लोकांनी लोकसंख्या वाढवली नाही. तुम्ही जर सेन्सेक्स पाहिला, त्या सगळ्या गोष्टी जर नीट पाहिल्या, तर तुमच्या असं गोष्ट लक्षात येईल की बाहेरच्या राज्यांमध्ये येणाऱ्या लोकांची सर्वाधिक लोकसंख्या ही ठाणे जिल्ह्यात उतरली जाते, मग ती मुंबईमध्ये येते, मग ती पुण्यामध्ये जाते, पण पहिली येते ती ठाणे जिल्ह्यामध्ये येते. कुठून आणणार आहात सुविधा? या सगळ्या शहरांमध्ये हे सगळे पैसे खर्च होत आहेत. इथला माणूस सुखी झाल्यानंतर जर बाहेरचा माणूस आला तर समजून घेऊ आम्ही, सांभाळून घेऊ आम्ही, पण इथला माणूस पहिल्यांदा बेघर होतोय आणि बाहेरच्यांना पण आम्ही कडेवरती घ्यायचं, हे कसं शक्य होईल? आणि मग त्याच्यामध्ये कशा आहे, त्याच्यामध्ये मग सगळ्या ह्या सगळ्या निवडणुका आणि राजकारण आणि सगळं घुसल्यानंतर कोणाचं त्या गोष्टींकडे लक्षच नाही. मूळ विषयापासून तुम्हाला दुसरीकडे घ्यायचं एवढा फक्त राजकारणाचा उद्योग सुरू आहे. तुमचा मूळ विषयाकडे लक्षच जाता का बरं? मी आता हे सत्ताधारी असतील नाही तर विरोधी पक्ष असतील. मी जशी एक यादीच वाचून दाखवली होती, आता एक आपल्या बदलापूरला एक बलात्काराचा, लहान मुलीवरचा बलात्काराचा प्रकरण झाला, आपल्याच लोकांनी बाहेर काढलं ते, नाही तर बाहेरच असतं आलं. मग लगेच सगळेजण सुरू झाले या सरकारवरती टीका करण्यासाठी आणि याच्यावरती की कसा बलात्कार कसे काय होतं. अहो दरवर्षी गेले अनेक वर्ष सुरू आहे, दरवर्षी या महाराष्ट्रामध्ये साधारणपणे बलात्काराचं प्रमाण दरवर्षी 3-4 हजार आहे. एक काय घेऊन बसलाय तुम्ही? आणि हा गव्हर्नमेंटचा आकडा सांगतोय मी, सरकारी आकडा सांगतोय मी. त्यांची नागपूरच्या पत्रकार परिषदेमध्ये मी वाचून दाखवले आकडे सगळे.